विमानतळाचा सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसवण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी, तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावं अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही 76वी बैठक होती. एरिया अराउंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच आशा असं या भागाचं नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नाविन्यपूर्ण आणि सुनियोजन विकास करणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ आणि सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास येथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल. रोजगार निर्मिती होईल आणि विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृद्धिंगत होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपयोगिता लक्षात घेऊनच विमानतळाचा विकास व्हावा. केवळ विकासाच्या नावाखाली विमानतळ सुरू करून त्याचा विकास करण्यात येऊ नये, तर जेथे औद्योगिक विकास होऊ शकेल, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशा भागात विमानतळ उभारणी आणि त्यांचा विकास करावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.